चलो सामने लेने को शुरू करा केपी सर बॉल अगर मैनेजमेंट कमिटी बॉल पूछे मैदान में दूसरी लड़त सद्या सुरू होता लक्ष्मण गोलंदाजी आघाड़ी साकर बाला मिलता है मंगेश बोर साकर बाला मिलता है प्रवीण बोर ही सलामी की जोड़ी स्ट्रैटेजी मध्य चेंजेस कर संघ आदर्श लोहंदाने सुधा कैप्टन तुम्हारा मैच मध्य ओपनिंग कर बाला मिलत नहीं प्रत्येक मैच में स्ट्रैटेजी बनवा लगते दोनों राइट हैंडेड बैट्समैन सलामी सभी तुम्हें पता है सामना शुरू होता है दोनों टीम लगभग बेस्ट ऑफ लक पहला बॉल फुल टॉस ऑफ साइड ला गैप मध्य प्लेसमेंट प्रॉपर है पहला टप्पा घर लॉन्ग ऑन बाउंड्री लाइन ऐसी बल्ली कड़े तो चौकार चार धा सोबत अकाउंट ओपन होते बंगल बोर च सोबती आदर्श लोन धानी सर शॉर्ट अपने पूल के समोर फील्डर बॉल ऐसी खाली कैच ड्रॉप अफला दोनों फट जबरदस्त प्रयत्न उमेश गुड़े मध्यम सेकंड ऐसी कॉल है दुसरे धाव देखी आता सहज तीन बनल पहला डेप मध्य झेल आता तो मिसाइडला रवि मध्य सोट लगा कैच काड़ी करना चाहिए प्रयत्न तो देखिए फसला रिप्ले मध्य तुम्हें बढ़ू शका दोन धावा संघ दाखल कर पोचले सहा आकड़ावर ऑन साइड स्वीप करना प्रयत्न व्हाइट बॉल तो सिग्नल डाउन इलेक्ट्रिक एक एक्स्ट्रा रन ऐड होते एक्स्ट्रा रन के सोबती ने टोटल पोचले थी सात आकड़ा सेवन ऑन बोर्ड सात डाव फ्रिकॉर पूल करना प्रयत्न निष्ठा मीन झेल ती सी पहला विकेट से बदल मंगेश बोर पर माघारी सात लसला है हादरा पहला स्वतः कैप्टन आता मैदान कड़े पोचता है मल्हारी वीर स्टार्ट चांगला होता दोन चेडूत सहा धावे से योगदान दिल्तर माघारी परत मंगेश सात वरती पहला गड़ी गमला है तो बैटिंग करना है टीम सात धावे दाखिल कर दी पावरफुल फटका कैप्टन मल्हारी बोर बैट मधुन आला तड़ाका इट्स आउट ऑफ द पार्क ह्यूज माइटी मैक्सिमम सिक्सर इंडिविजुअल अकाउंट ओपन होता मल्हारी बोर से टीम चुटी बोला है तेरा लाइन पूर्ण पूर्ण मिस के लिए बट विकेट कीपर देखी बीट झाले डिक्लेअर जीरो मध्ये ऐड होईल एक सिंगल सिंगल नंतर टीमची टोटल पोहोचली डाफन कवर दी चौदह आकड़ा वर स्टील वंडी वो फुल टॉस फोर्स केलाय समोर झेल ती संधी कैच ड्रॉप दुसऱ्या रनचा प्रयत्न सुरू आहे दोन्ही बॅट्समन एकाच रेंजला लास्ट मोमेंटला बॅकअप
जरूर आला परंतु तोपर्यंत उशीर झाला. षटका जे सांगता पांडा बॉल फर्स्ट ओव्हर पहिल्या ओव्हरची अंतिमची टोटल आहे 15 एका विकेटच्या मोबदल्यात. नेक्स्ट मॅच आनंदवाडी बॉयज आनंदवाडी याने फाईट करेल ओमसाई कोल्टन. दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी रिपोर्टिंग करा इनिंग ब्रेकच्या दरम्यान. पहिल्या षटकात 15 धावा दाखल करते एका विकेटच्या मोबदल्यात. उमेश उठात गोलंदाजीसाठी. हा प्रकार पहिला बॉल आडवा बॅटनं ऑन साईडला फटकाला जवाब आहे मल्लारी बोरच्या बॅट मधून आलाय. आणखीन एक दमदार ब्लास्ट षटकार. सहा धाबे सोबत टीमची टोटल फ्लाय होत असताना 21-21 या आकड्यावर. सॉफ्टने पंच करतायत वाडेश मुडफला रन आउटचा चान्स जरूर होता परंतु पहिल्या टीम मध्ये बॉल गॅदर करू शकले नाही. प्रेम एक सिंगल आठ होत असताना मल्लारी बोरच्या सुट्टीनं आदर्श इलेव्हन बांधले टीमच्या अकाउंट मध्ये आणि सिंगल धाबेच्या सोबत सध्या धावफलक पोहोचले 22-22 वर. व्हॉट अ शॉट हाईट विकेट डिस्टन्स अगदी उंची बरोबर अंतर कापत असताना बॉल छुम अंतर झालाय अगदी आमच्या व्यासपीठावरती मान्यवरांना मानवंदना देत असताना पांड्याच्या बाट मधून येतोय षटकार. शॉट ऑफ गुड लेन लाईन खराब व्हाईटचा सिग्नल येईल डाऊन द लेग स्टिक अजून एकदा वाट होईल एक्स्ट्रा आणि तदनंतर या एक्स्ट्रा जावे सोबत त्यांची टोटल पोचली दाखवून कावर दे 29-29 या आकड्यावर. बॅकफुटमध्ये आले स्क्वेअर कटचा हा फटका देखील ला जवाब आहे व्यक्ती जरूर आला आउटफील्डचा. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुरू आहे दोन धावा सस्यानं मिळतायत आणि या दोन धाव्याच्या सोबत टीमची टोटल सुद्धा पोहोचली 31 या आकड्यावर. 31 धावा दाखल कावरती समोरच्या दिशेने आक्रमण केलंय अगदी स्लॉट मध्ये होता बॉल आणि पाठवून दिलाय पार्किंग प्लॉट मध्ये लांबच लांब दूरच दूर. प्रवीण गौडच्या बॅट मधून आलाय टुर्नामेंटचा लॉंगेस्ट सीट ह्यूज मॅटी हँड मॅक्सिमम सिक्सर. आपराकर पूल खराच होत बाटच घेतली कडा आणि अंतिम क्षणी आता गोलंदाजाने सोडलाय सुटकेचा मोकळा श्वास. प्रवीण गौडजी खेळले होते संमुष्टात षटक संपत आले समोर विकेट हरवले दोन. बावीस झाले जे षटक यामध्ये एक सोय जरूर मिळाला ते म्हणजे गोलंद नव्हाला. 37 ला विकेट गेले दोन न्यू बॅट्समॅन मैदानामध्ये पोहोचतात. सागर राणे चौथ्या क्रमांकावरती. अंतिम षटक सोमनाथ देतात गोलंदाजीसाठी. पहिला सामना समान होतो मॅच ऑन साईडला स्कोर लेगला टर्न करण्यात आला मिडकेटला आणि स्कोर लेगला दोन फिल्डरच्या दरम्यान फिल्डर स्लीप जरूर झाले परंतु बॉल बोट तसे मारतीच्या बलीकडे चार धावा. चौकार निश्चित धावफल बघू शकाल 41-41 वर पोहोचलेलं. फुल टॉस ऑन साईडला फटका ला जेवापूर जरूर आहे परंतु अंपायर सिग्नल सध्या वेट करावं लागेल डिक्लेअर बोर्ड
गोशंकर क्षेत्र बॉल ड्राइवल होते दोन धावे पाला मिलते दोनों बगू शकाल धाव संख्या दाखिल करते एक अंकित होते 43 सात बॉल मध्य इंडिविजुअल 21 एक साखर बस्सा ने मल्लारी बागफुट दिया कट करना प्रयत्न लाइन चांगली होती प्रबर गुरुले स्पॉट वर पिच झाल्यानंतर बॉल बाउंस होऊन पाठीमागे विकेट कीपर कडे निघून जात असताना डॉट बॉल ती सांगते होते इनसाइड आउट कव्हर्सला जबरदस्त ड्राइव अपिच केली दुसऱ्या नावाचा प्रयत्न साकरीनला वेगानं दुसरी रन देखील झाली एका पूर्ण प्रश्न कशी झालाय आणि सिग्नल आला तो बॅट्समन सेफ दोन धावांच्या विरुद्ध पूर्ण होतात दाखल कर पुल खराजी लाइन पूर्णपने मिस के लिए रन चांस है ओवर थ्रू जाएगीपर जो कंट्रोल बिगड़ दुसरी धाव देखी सहज से मिलती है तीसरा धावे का प्रयत्न जरूर होता बट डेफिनेटली दोनों धावे वरी समझ धाव लगे इट इज फ्रॉम बाइज बाइज दोन धावा दर्शन दाखिल कर दी प्रस्थिति 47-47 आकड़ा पर लाइन पूर्णपने मिस के लिए अंतिम षटक जबरदस्त गोलंदाजी एक चौकार वगैरह तो सुमत जबरदस्त कामगिरी के लिए एक धाव शेवटच्या चेंडूवर पहिल्या तीन षटक पूर्वाध संपला पहिला सत्र समाप्त 48 धावा उभारले आदर्श 11 धानी इलेवन आणि सेकंड इनिंग मध्ये टार्गेट सेट झाले यजमान साई क्रीम इलेवन नव्या पड़ा टीम च्या समोर 49 49 रन चला रिपोर्टिंग करा आनंदवाड़ी बॉयज आनंदवाड़ी आणि त्यांना फाइट करेल ओमसाई कोल्टन रिपोर्टिंग करा आनंदवाड़ी बॉयज आनंदवाड़ी विरोध ओमसाई कोल्टन द्वितीय फेरी लड़त तीसरी फिल्डिंग लगे सेट करा अजु तीन मैचेस अपने कवर कराए लक्ष्मण जोड़ी सद्या जबरदस्त फलंदाजी पहले डाव मध्य एक लक्ष्य डिफेंड करना टीम सज्ज है आदर्श लोबन धनी टॉस से रिपोर्टिंग कर नेक्स्ट मैच इमिडिएटली जास्त वेळ घेतला ओमसाई कोल्टन आणि त्यांच्या विरोधात
अंदवाड़ी बस अंदवाड़ी कोल्टिंग टीम से कैप्टन उपस्थित है। अंदवाड़ी टीम से कैप्टन का रिक्वेस्ट है अपन इमीडिएटली पोजा टॉटर गुडलेन पहला बॉल सरप्राइज बाउंस घेत असताना पाठीमागे निघून चालला विकेट कीपर कडे वेग आणि त्याचबरोबर टप्पा यांचा दुहेरी संगम पहिला चेंडूमध्ये पहिला मिळाला तो प्रवीण बोरकडून ज्यांना सुरुवात केली डॉट बॉलनं बॅटची कडा घेतली त्यानंतर बॉल ट्रॅव्हल झाला डिक्लेअर झोन मध्ये एक सिंगल ऍड होईल आणि कोणपन्नास रनचा लक्ष्याचा पाठला करत असताना सध्या काउंट ओपन होईल ती टीम साईकिन इलेव्हन नवापाडा क्रिकेट संघाचं टॉस करत आहोत। यानंतर येणारी पहिल्या फेरीत खेळू जबरदस्त वेग गती फार सुंदर आहे आणि गतीच्या जोरावरती दोन्ही फलंदाज गुडली स्पॉट वर शॉर्ट ऑफ गुडली वर एक्स्ट्रा अट्रॅक्शन तुम्ही पाहतात गोलंदाजाकडून आणि त्याचा फायदा सुद्धा मिळतोय तो आदर्श इलेव्हन धानी क्रिकेट संघाला। स्टेप आउट झाले ऑन साइड ला पंच करतात काव कॉर्नरला फिल्डर दूर आहे दुसरा धावाचा प्रयत्न सुरू आहे गिरीशचा थ्रू थोडा वाइड जरूर आला तोपर्यंत मिळणार डेफिनेटली धावा दोन आणि दोन धावे सोबत बघू शकाल पहिल्या षटकात जे सांगता येणार पहिल्या स्टेवर अगदी चार धावा दाखल करते पहिल्या षटकात जेमती बारा चेंडू अजून 45 45 रनची आवश्यकता समोरच्या दिशेने आक्रमण केले अगदी रडार मध्ये आला हा बॉल आणि त्याला पाठवलंय अगदी ब्लास्ट स्क्रीनच्या वर लॉंग बाउंड्री लाईनच्या पलीकडे डाऊन द ग्राउंड स्वीट साऊंड मॅक्सिमम सिक्सर षटकार सोबत अफल पोचते 11 वर 11 रन ऑन बोर्ड मल्हारे बोर्डच्या विरोधात खास करून आक्रमण अशाच मोठ्या स्ट्रोकची नितांत गरज आहे साई किरण इलेव्हन नवापाडा टीमला। शॉर्ट ऑफ बोलिंग पूर खरा जो दोन साइडला बॅट्समन बीड झाले त्यानंतर बॉल गोशांकित क्षेत्रात एक धाव धाव फलक 12 वर 12 रन बोर्ड एक्स्ट्रा दोन धावे ऑल्सो वन फॉर द ओव्हर एक्स्ट्रा दोन होत आहेत अधिकचे प्रयत्न गोलंदाजाकडून होत असताना एक्स्ट्रा दोन धावे राफेल 14 10 चेंडू 35 चे समीकरण बाकफुट होते आले कट करण्याचा प्रयत्न एक सिंगल ऍड होईल डिक्लेअरच्या स्वरूपात राफेल 15 10 चेंडू 33 चे समीकरण चार चेंडू अजून शिल्लक आहेत दुसऱ्या ओव्हरचे बघा तसं टायमिंग होत नाही रन आउटचा चान्स आहे स्ट्राइकर रेंडला बट बॉल देखील गॅदर करत आला नाही डायरेक्ट हिट देखील देता आला नाही तो मिळणारी बोरला आणखीन एक सिंगल ऍड होते आठ चेंडू देते ते समीकरण मोठ्या स्ट्रोकचे नित्यांत गरज आहे मच नीड ऑफ बिग हिट डायनास्टिकच्या फार बाहेर अगदी रिटर्न क्रीजला सोडून सिग्नल वाईड झाला कोल्टन टीम बॅटिंग करते टॉस जिंकून फिल्डिंग साठी रेडी राहा अनंतवाडी बॉज अनंतवाडी पुढे सरकले पूल करायचं होतं त्रोदेनीमध्ये अजिबात बिंदे सेट नाही मल्हारी आणखीन एक सिंगल धाव नवसंख्या दाखल करते इंगे तो 17-7 बॉल आणि 7 बॉल मध्ये यावर विजयासाठी रन्स 32 सिग्नल एक्स्ट्रा ऍड होईल दाखवलं कटरावर समोरच्या दिशेने आक्रमण पुन्हा एकदा झालंय चांगलं टायमिंग जुळलं
सहा धावा येतात शेवटच्या बॉल वरती. मुव्हमेंटम पुन्हा एकदा शिफ्ट होत असताना टीमची टोटल आहे 2 ओव्हर 24 आणि आता उर्वरित 6 बॉल मध्ये इक्वेशन तुम्ही पाहतात बॅलन्स राहिलंय ते पाठला करत असताना 49 धावेच. 6 चेंडू 25 धावा. ऑनसाइडला पुल करण्याचा प्रयत्न चिन्नबाड साहेबांचा संपर्क झाला नाही. झेलचा प्रयत्न जरूर होता चांगला प्रयत्न पाहिला आपल्याला विकेट किपर कडून भोसांगी क्षेत्रात चेंडू ड्रावला होता एकदा मिळेल आणि राफेल भोसा या सिंगल धावाच्या सोबत 25 आकड्यावर. 5 चेंडू 5 चेंडू जात आवश्यकता उद्यासाठी 24 धावाची म्हणजे 5 पैकी 4 बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेरच मारावे लागतील. अंतिम षटक सागर कडून शॉर्ट ऑफ लेन पुल करण्याचा प्रयत्न कॉटन बॉलचा चान्स आणि त्या संधीचे थर्ड अटेम्प्ट मध्ये केले सोनं फलंदाजबाद. चार चेंडू 23 अवत एक्स्ट्रा साइडला फटका टर्न करण्यात आला स्कोरले वरून आणि फिल्डरच्या आवाक्याबाहेर बॉल मारले होते सीमारेषेला बलकले होते ते चौकार. दाखवलं बघितलं 30 ओव्हर आणि 3 चेंडू आता उद्यासाठी 19 धावांची आवश्यकता. 3 चेंडू 19 धावा. साइडला टर्न करण्यात आला अक्रॉस द बॅट पहिली धाव दुसऱ्या धावात अजिबात अंतच नाही आणखीन एक सिंगल. राफेल इनिंगवर 2 चेंडू आणि 2 चेंडू आता बघू शकाल विजयासाठी समीकरण 18 धावसंख्येच. जबरदस्त कामगिरी आपण पाहिली बॅटिंग करत असताना आदर्श निबंध आलेली टीम करून आता गोलंदाज देखील दबदबा. साइडला स्वीप करण्याचा प्रयत्न चेंडूबाचा संपर्क होत नाहीये लेग बायची एक सिंगल ऍड होईल टोटल 32 एक बॉल 17 रनची आवश्यकता. नेक्स्ट मॅच रेडी राहा आनंदवाडी बॉल आनंदवाडी फिल्डिंग करता मिस्टायमिंग कॉटन बॉलचा चान्स सागर रमे डाऊन द बॉल आणि पकडला सुंदर होईल या षटकातील त्याला मिळते सफलता दुसरी आणि 16 धावेना हा सामना जिंकलाय आदर्श 11 धावांनी. वेल प्ले गाइस मनपूर्वक अभिनंदन त्याचबरोबर यजमान साई क्रीनला.